माझा सांगाती। आचार्यांनी तुम्हाला बोलवलंय ते सांगायला मी इथे आलो होतो। तब्येत बरी नाही याचसाठी मला पाठवले। तुमची सगळी सोंग मला माहित आहेत ना, तुमचं कुठलंही सोंग मी चालवून देणार नाही। चला कुठे जायचे आहे? रावळात। अरे वा आचार्य, बघितलं का कोण आलाय ते? साक्षात बंबाजी स्वामी। आता बघितलं का कसं हात जोडून आलेत? नाहीतर दुसऱ्यांना बोलत समजा येळ जात। संतू कान्हा, तुम्ही कशाला बोलत? आचार्य आपण बोलावलेत आम्हाला, काही विशेष काम होते आपले आमच्याकडे। मानभावीपणा नको, तुकोबांनी आम्हाला सर्व काही सांगितले। आम्ही काहीच नाही केले आचार्य, आचार्य आम्ही काही नाही केले। काथालीली यांनी तुकोबांनी त्याचा आक्षेप वाटला आपल्याला, शिक्षा दिली आपणच ना। आम्ही कुठे याच्यात आम्ही काही नाही केलं। यांना विचारा, तुकोबांना विचारा का काय हो आम्ही काय केलं याच्यात। मग दिशाभूल करणारी वक्तव्य कोणी केली? त्र्यंबक सारख्यांना फूस कोणी लावली? चीड आणणारी वक्तव्य कोणी केली? तुकोबा आणि त्यांच्या भार्येला हिणवलं तुम्ही, हिणवलं की नाही? मग आम्ही सांगतो म्हणून सर्वांच्या समक्ष तुम्ही तुकोबांच्या पाया पडा आणि क्षमा मागा। आचार्य मी आपली क्षमा मागतो, मी आपल्या पायावर लोटांगण घालतो, आपल्या पाया पडतो आचार्य। मी काय म्हटलं? तुकोबांच्या पाया पडून क्षमा मागा, तुकोबांच्या। ऐकायला आलं नाही? नाही नाही आचार्य, माझ्या पाया नको। थांबा तुम्ही। अहो नको कसे? तुम्ही तुकोबांच्या पाया पडून सर्वांसमक्ष क्षमा मागा आणि मी सांगेपर्यंत ना घासणे थांबवायचे नाही। आणि जर थांबलात तर मात्र आम्हीच तुम्हाला वाळीत टाकू।